हॅलो फ्रेंड्स मी तुम्हाला या व्हिडिओतून गुगल क्लासरूम ॲपच्या आधारे तुमची असाइनमेंट कशी सबमिट करायची ते समजावून सांगतो आहे यासाठी सगळ्यात पहिले गुगल क्लासरूमचं आपलं ॲप उघडायचं आपल्या गुगल क्लासरूममध्ये जायचं त्यानंतर क्लासवर्कमध्ये जायचं त्यानंतर इथे तुम्हाला असाइनमेंट पहिलीच वरती दिसेल राईट ए समरी ऑफ द पोएम वर्ल्ड इज टू मच विथस त्याच्यावर टॅप करायचं इथे तुम्हाला वर्ल्ड इज टू मच विथ अस या कवितेची दोनशे ते तीनशे शब्दांमध्ये समरी इंग्लिशमध्येच लिहायची आहे ते सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ही समरी आपल्या साध्या कागदावरती हाताने लिहायची आहे आणि त्याचा एक फोटो काढायचा कि आहे किंवा पी डी एफ बनवायची आहे काहीही चालेल आणि ते तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे इथे युअर वर्क सेक्शन तुम्हाला दिसते आहे या युअर वर्क सेक्शनमध्ये अगोदरच मी अटॅच केली होती ती रि रिमूव्ह करतो आहे तुम्हाला हे युअर वर्क सेक्शन जे आहे असं दिसेल तर याच्यावरती युअर वर्कमध्ये ॲड वर्क याच्यावरती क्लिक करायचं ॲड वर्कवर वर्क केल्यानंतर इथे तुम्हाला कॅमेरा ड्राईव्ह वगैरे कुठून आपली फाईल सिलेक्ट करायची ते बघायचं तुम्ही जर अगोदरच फोटो काढला असेल तर तो, तो तुम्ही या अपलोडमध्ये जाऊन याच्यातनं तुमच्या फोटोजमधून तो सिलेक्ट करायचा आणि अगोदर काढला नसेल तर कॅमेरावरती क्लिक करायचं आणि टेक फोटोवर क्लिक करायचं कॅमेरा चूज करायचा आणि आपल्या डॉक्युमेंटचा फोटो काढायचा मी ट्रायल म्हणून एका दुसऱ्या डॉक्युमेंटचा इथे फोटो काढून अटॅच करून दाखवतो आहे तो फोटो काढला की असं दिसेल इथे राईट टिकमार्कवर क्लिक करायचं प्लीज वेट अन्टील ऑल फाईल्स हैव बीन अपलोडेड तर हा ही आपला जो फोटो काढला आहे ती फाईल अपलोड होते आहे त्यासाठी थोड्या वेळ वाट पाहायची आपल्या इंटरनेटची स्पीड ज्याप्रमाणे असेल तसा तो होईल आता इथे ही अपलोड झालेला आहे अपलोड इथे तुम्हाला ती फाईल दिसते आहे राईट ए समरी ऑफ द पोएम असं आणि खाली टर्न इन असं लिहिलेलं आहे त्या टर्न इनवर क्लिक करायचं मग तो तुम्हाला विचारेल की टर्न इन युअर वर्क तर इथे इथे रिसबमिट येत आहे कारण अगोदर मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे ती सबमिट करून पाहिली होती तर इथे जरी रिसबमिट येत असलं तर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा सबमिट कराल तेव्हा इथे टर्न इन लिहून येईल त्याच्यावर पुन्हा क्लिक करायचं टर्न इन मग आता वर्क सबमिटेड असा मेसेज आला आणि इथे टर्न्ड इन असं लिहून हो आलं म्हणजे तुमची असाइनमेंट सबमिट झालेली आहे तर अशा प्रकारे ही असाइनमेंट सबमिट करायची ज्यांनी असाइनमेंट सबमिट केली असेल त्यांचा प्रश्नच नाही ज्यांनी केली नसेल त्यांनी अशा प्रकारे सबमिट करा आणि ज्यांची असाइनमेंट सबमिट करता आली नाही आणि म्हणून त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवली त्यांनी पण गुगल क्लासरूमवर एकदा सबमिट करण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करून बघा नाहीच जमलं तर तुम्ही व्हॉट्सॲपवर पाठवली असेल तरी चालेल काही हरकत नाही ती ॲक्सेप्ट होईल त्यामुळे त्याची चिंता करू नका तुम्हाला ही समज हे समजलं असेल अशी असे अपेक्षा करतो आणि आणखी तीन